आदमापूरचा राजा झाला भगत विठोबाचा. बाई चालत जाई वार करी पंढरीचा. हातात त्याच्या काठी शेळ्या मेंढ्या त्याच्या पाठी. दोन्ही हात जोडून त्याच दर्शन घेऊया. मामाला पाहूया बाळू मामाला पाहूया. मामाला पाहूया बाळू मामाला पाहूया. संभाजी असणाऱ्या वानराच्या असणाऱ्या त्या वानरीला असणारी गंगा सोरावंती त्यावेळेला काय लागली होती मात्र बोलायला. जर करता तुझा पोटचा पिलू जर निष्ठुर पडला धर्तरीला तर मरणमुखी पावल या जाग्याला. एवढं म्हटल्यानंतर मात्र रागाला होता त्या वानरीला त्यावेळेला काय लागली होती मात्र गंगा सोरावंतीला बोलायला. बाई ग म्हटली माझं एक बाळ मिळलं तर दुसरा मी मिळवीन पण तुझ्यासारख्या वांजटीचा काय उपयोग या धर्तरीला. अशी लागली होती मात्र बोलायला. वानरीचं बोलणं ऐकून घेतलं सोरावंतीनं. चिंता पडली सोरावंतीच्या जीवाला. अलमान घालून सोरावंती त्यावेळेला वानरीला काय लागली होती मात्र बोलायला. बोलाया लाया लागली वे सांगाया लाया लागली वे. बोलाया लाया लागली वे सांगाया लाया बघा या.
बोलत होती वानरीला स्वतः त्या वेळेला काय वानरीला गंगा सोरावंती लागली होती बोलायला बिन मेघाच धान्य पिकविन या धरतीला बिन मात्र असणाऱ्या कळीच फळ लावील या जाग्याला बिन मेघाच मात्र त्या जाग्याला त्याच पद्धतीने बिन पुरुषाचा बाळ या धर्तरीला मिळवी तरच नावची गंगा सोरावंती सांगतो ऐकून घे तुला या वेळेला अशी वानरीला लागली होती बोलायला सोरावंतीनं इळाचा इळकर म्हणून काढला निरोता मात्र त्या दिवसच्या दिवसाला काय नवल झालं मात्र त्या वेळेला काय करणे झाले मात्र त्या जाग्याला जसं मात्र मनामध्ये विचार करीत घोर लागलेला तिच्या जीवाला सोरावंती लागली दिवस काढायला एक दिवस म्हणता दोन दिवस निघून गेले आणि रविवारच्या दिवसाला मात्र त्या वेळेला सोरावंतीनं काय करणे केली मात्र त्या जाग्याला पायाला सवळ्याच्या अशा वेळेला रविवार या दिवसाला आणि सवळच्या पाण्याला नित नियमाप्रमाणे त्या वेळेला दिवसाच्या मात्र गोंड्याला काय लागली होती करायला गंगा सोरावंतीनं संधी सवळ केलं पिवळं पितांबर अंगामध्ये नेसली सांतो सांती अलंकार केला आणि सोरावंतीनं देवदेवाला पुजला त्या वेळेला काय लागली होती मात्र करायला तुळशी वृंदाला पाणी घातलं सोरावंतीनं विचार केला मनाला या असणाऱ्या बाळाच्या पायात आपण त्या वेळेला आणि काय करायचं म्हणून विचार केला होता मनाला स्वतः पहिलं 12 वर्षाच तप आपण केलं होत त्यागड स्वतः मात्र 12 वर शिरीला त्या वेळेला अशी मनातल्या मनात लागली होती बोलायला दुसरं 12 वर्षाचं तप आपण वाड्यामध्ये असणाऱ्या दुराहिताच्या वाड्यामध्ये केलं त्या वेळेला अशी लागली होती बोलायला तिसऱ्या 12 वर्षाचं तप सात तालाला आपण करायचं म्हणून सोरावंतीनं त्या ठिकाण्याला चांदीचं ताट सोन्याची वीट ठेवली त्यावर तिरंगीचा काटा ठेवलं त्या वेळेला काय लागली होती करायला अशा वेळेला सोरावंतीने रिंगणीच्या काट्यावरती डाव्या पायाचा अंगठा ठेवला असणार दोन्ही हात जोडले आणि ओम नमः शिवाय म्हणून त्या वेळेला गंगा सोरावंतीनं तप धरलं मात्र त्या जाग्या पूर्ण कॅस सोडलं आणि सोरावंतीनं तप धरलं धरलेल्या तपाला मात्र त्या वेळेला दिवसामागून दिवस लागलं होतं मात्र सरायला महिने लागलं भरायला वर्ष लागली सरायला 11 वर्ष पूर्ण झाली 12 वर्षाचा पालव सुरू झाला त्या वेळेला अशा धरलेल्या तपाला 12 वर्ष झालं मात्र त्या जाग्या पुण्या एका दिवशी सोरावंतीनं धरलेलं तप आगळं झालं आणि या तपाच्या कारण मात्र त्या वेळेला काय करणे झाले मात्र त्या जाग्याला भोळ्या देवाचा भागा माता वे तला तला कापते यार मैं कसा
जपाच्या कारण सोरावंतीच्या काय झालं त्या ठिकाणी काय करणी झाली मात्र त्या जागेला गरणी माता थर थरा लागली का पहिला इंद्र सभा लागली होती डळमळायला भोळ्या देवाचा पेटलेला रणखांब त्या वेळेला बंद पडला होता मात्र त्या जागेला पेटल्यागत होणार विजल्यागत होणार असा सारखा चाललेला डाव पाहून भोळ्या देवाला चिंता पडली होती जीवाला भोळा देव नितनेमा प्रमाण त्यावेळेला हात लावला शिराला विचार लागला होता करायला पार्वती बरोबर सरसट्याचा खेळ लागला होता खेळायला पण खेळ त्या जागेला भोळ्या देवाचा खेळ सुद्धा चुकला त्यावेळेला आणि काय करणी झाली त्या जागेला चुकलेला खेळ पाहून चिंता पडली होती पार्वतीच्या जीवाला पार्वती भोळ्या देवाला त्यावेळेला काय लागली होती मात्र बोलायला बोलायला बघायला गेली कधी देवा तुमचा डाव नाही चुकायला आजच्या दिवसाला कशाच्या कारण डाव लागलाय मात्र चुकायला चिंता पडली होती बोला देवाच्या जीवाला देव तसाच निघून गेला देवऱ्याच्या खुलीला काय लागला होता करायला निघून गेला देवऱ्याच्या खुलीला पंचांग पान देवानं काढलं आणि पंचांग पानावरती त्या वेळेला आणि काय लागला होता मात्र दिसायला देव लागला होता पुती वाचायला पहिलं पान पलटलं श्री गणेश लागलं दुसरं पान पलटलं ओम नमः शिवाय लागलं आणि तिसऱ्याच पानाला त्या वेळेला काय लागलं होतं मात्र दिसायला बोल माझ्या या देवाला शिव माझ्या या शंभूला मानवी खंडाला पद्र बघया ताराला बायका बळगा नावाचे तप लागलं दिसायला तिसऱ्या पानाला सुद्धा तप बायका नावाचं पाहिलं त्या ठिकाणी पाहिलं विचारा लागला होता करायला तप हरण करण्यासाठी निघून पाहिजे आपल्याला खल मानवीला जायला म्हणून त्या भोळ्या देव शंकरानं त्या वेळेला पार्वतीला लागला होता मात्र बोलायला मुडक तोडक विमान जोडलं नंदीवरती घातलं उभयचा जोडा त्या विमानामध्ये बसला आणि स्वतः मात्र त्या वेळेला लागलं होतं चालायला निघून आलं होतं खल मानव खंडाला जसं मात्र घंटानाद केला आणि भरत दुपारच्या पाऱ्यात भोळ्या देव शंकर त्या वेळेला आला होता खाल्ल्या बाजूला गुण त्या या चालला लागला सती गेला आणि कलियुग आलं पण भाऊ बहिणींची माया मात्र त्या कलियुगाबरोबर लुप्त होत चालली कारण पूर्वीच्या भाऊ बहिणींचं प्रेम संभाजी कसं होतं बघ बहीण आपल्या भावाची वाट कशी जुन्यातली बघत्या बघ गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल Thank you.
नाते हे प्रेमाचे भाऊ माझा जगे Thank you.